तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकानोमाइझरचे प्रकार किती आणि कोणते तर आता प्रत्येकजण जो हाय प्रेशरला बॉयलरला काम करतो आहे त्या माणसांना तर माहीतच असेल की एकानॉमाइझरचे प्रकार किती आहेत आणि कसे किती आहेत आणि कोणते आहेत आणि तो कसा असतो तर जे काही आपले बाकीचे जे पोरं असतात किंवा काहीजण हाय प्रेशरला करतात पण त्यांना प्रकार त्यांचे माहीत नाहीत वेगवेगळे असते म्हणून आणि जे काही लो प्रेशरला बॉईलरला काम करतात त्यांच्यासाठी जर म्हणलं तर त्यांना तर हे दोन्ही पण खूप कमी प्रमाणात माहीत असतात तर मित्रांनो का जे काय आपलं इकॉनॉमायझरचे जे प्रकार आहेत ते इकॉनॉमायझरचे प्रकार आपले दोन आहेत दोन म्हणजे एक म्हणजे इंटरनल आणि एक एक्स्टर्नली तर इंटरनली आणि एक्स्टर्नलीमध्ये फरक काय आहे तर इंटरनल जो एकानॉमायझर असतो तो कसा असतो की डायरेक्ट जे आपल्या मधून सेलमध्ये जे आपले गॅसेस फिरतात आणि ड्रममधून सेलमधून जे टूबांमधून बाहेर निघणारे गॅसेस असतात ते डायरेक्ट त्या एकानॉमायझरमध्ये सोडलेले असतात जे इंटरनली एकॉनॉमायझर असतं कारण की त्याच्या डायरेक्ट टूब जे असतात ते डायरेक्ट त्यामध्ये जे फ्ल्यू गॅसेस असतं ते या टूबमधून डायरेक्ट एकॉनॉमायझरच्या टूबमध्ये जातं आणि त्यानंतर जे बाकीचं असतं हे पी एच डस्ट कलेक्टर तुमचं जे काही एस पी वगैरे असेल ते असतं आणि जे आपलं एक्स्टर्नल इकॉनॉमायझर असतं त्याचं जे असते ते फर्नेसमधून निघालेले जे गॅसेस असतात ते सुपर हिटरला लागल्याच्यानंतर त्यानंतर मग आपलं चेंबर वगैरे हे करत त्यानंतर एक्स्टर्नल म्हणजे एकदम फर्नेसच्या बाजूला असतात ते म्हणजे फर्नेस सोडून सेल सोडून साईडला असतात जे ॲक्सेसरी वेगळे असते तसं ते ए पी एच सारखं एक साईडला असते एक्स्टर्नल जे असतं ते त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये जॉईंट नसतो ते नंतर एक्सटर्नल जोडलेलं असतं तर असं या दोन्हीमधलं जे प्रकार आहेत एक इंटरनल आणि एक एक्स्टर्नल एक तर इंटरनलची जेव्हा तुम्हाला काही क्लिनिंग करायची असेल तर किंवा एक इंटरनल एकॉनॉमाइजरला जर काही एक प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्यावेळेला बॉयलरच बंद करायला लागतो त्यावेळेला तुम्हाला काही दुसरा पर्याय नसतो त्या ठिकाणी क्लिनिंग वगैरे करायला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्याची दुरुस्ती करायला आणि जेव्हा एक्स्टर्नल इकॉनॉमायझरला काही प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला त्याला पर्याय असतात ज्या ठिकाणी ते त्यांचे गॅसेस आणि वॉटर जे जाणार आहे फीड वॉटर वगैरे जे जाणार आहे त्याला ते बायपास ते, करून त्या इकॉनॉमायझरचं काम करून घेऊ शकतात तर एक्स्टर्नल जे आपलं इकॉनॉमायझर आहे त्याचा फायदा असा आहे की त्यामध्ये जर काही आपल्याला प्रॉब्लेम आला चालूमध्ये तर त्याचं काम आपण त्याला बंद करून त्याचे हॉट गॅसेस जे आपले फ्ल्यू गॅसेस असतात ते बायपास करून आपण त्याचं काम करून घेऊ शकतो आणि इंटरनलमध्ये आपल्याला बॉयलरच बंद करायला लागतो त्याशिवाय आपल्याला त्याचं काम करता येत नाही तर हे होते दोन त्याचे प्रकार आणि त्यांचे नावं हो, आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांचं जे प्रॉब्लेम आला तर काय करावं लागतं हे आपलं सगळं या व्हिडिओमध्ये सांगण्याचं जे होतं ते झालेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता की आणखीन काही व्हिडिओ आपण आपले असेच अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद